नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ही गोष्ट आहे स्मशानात राहणाऱ्या एका कुटुंबाची, जिथं माणसाचं आयुष्य संपतं आणि जिथून ज्याच्या धगधगत्या आयुष्याला सुरुवात होते तो असतो डोम. माणसाच्या राखेत आपलं आयुष्य शोधणारा डोम माणसाच्या मृत शरीराला खऱ्या अर्थानं पंचतत्वात विलीन करणारा डोम. ही गोष्ट आहे या धोंडीबाची, जो या गावच्या स्मशानातला डोम आहे. गावात एखादं मयत होतं तेव्हा याच्या घरातली चूल पेटते, हे याच्या आयुष्यातलं भयान वास्तव. पण कसं असतं बघा, मंदिरातल्या पुजाऱ्याला सगळेच ओळखतात पण स्मशानातल्या या डोमाला कोणीच ओळखत नाही. तर पाहूया याच्या नशिबात काय आहे. लोक फुटली की कवटी लेकराची, जावा घरला. आता जब न्याव आहे तुझा, जान जवान पोर हसनी घेऊन गेलास वय आणतीये. आता दे त्याच्या आत्म्याला शांती महादेवा. त्याच्या मस्तकाव डोया, संभू माझा लई भोळा. ये अर आयले ये कोण आहे रे तिकड? अर मुका आहेस का बाहेर आहेस? ये की मोर माहिला कुबडे होय. अरे ले का एवढ्या अंधारात असा हिंडायला लागला, एखाद्याचा जीव जाईल की? हा असा अंधारात हिंडायचं नाही. आणि मग थांबा हे बघ, हे घुंगरू ठेव तुला, हे तुझ्या काठीवर बांधायचं. आणि रातच्याला एकटं हिंडताना कवा बी पहिले तुझ्या काठी आणि घुंगराचा आवाज आला पाहिजे आणि मग कुबडे. कुठं चाललायस रात्रीचा?
आर भूक लागली भाई। आरतीच्या मायला आता एक काम कर, गावात मैतीचं जेवण आहे तिथं जा आणि पटकन पोटभर जेवून घे, लवकर जा नाही तू उपाशी राहशील केड्या, जा हा आणि ते घुंगरू बांध जा आणि ते सांभाळून जा की तिकडे। आता यो कुबड्या म्हणजे वरदान म्हणायचा का शाप म्हणायचा गावचा? संभू माझा लई भोळा त्याच्या मस्तकाव डोळा। अजून कसं आलं नाहीत, आज लईच उशीर झाला। संभू माझा लई भोळा दगडे आले आले दगडे आवाज उशीर झाला। काय करणार ग, काय झालं? लाकडं आणली जंगलात न समधी वली होती तकडे। अरे देवा, आणि तुला सांगतो मयत बी जवान रांगडाकडे होता, कवटीच फुट ना त्याची, म्हणून झाला ग उशीर। भूक लागली तकडे, कोरड्यास काय केलं ग? काय ग ए दगडे, अग का गप झालीस? नाही काय नाही, मी आता पोराच्या मायचा विचार करत होते। जवान पोरग गेलं, तिच काय वाटलं असेल तिला, काय या देवाच्या मनात हाय कोण जाण। कोणाचं जवान पोरग टिकना, कोणाचं पोट पाणी पिकना। आता हे समजे नशिबाचे खेळ असतात बघ। अग पण येईल त्याला बी एक दिवस, दया येईल आपली आणि आपल्याला बी पोरग होईल बघ। कुणास ठाऊक ए दगडे, ए हे बरोबर नाही बघ तुझं, लई हळवी व्हायला लागलीस तू आजकाल। एक गोष्ट सांगू का तुला दगडे, दुखाचं कसं असतं बघ, दुःख जेवढं उगाळावं ना तेवढं वाढत आणि जेवढं गोंजारावं तेवढं ठणकत। मला कळत का नाही, समजा कळतंय मला, पण काय हाय धनी, आपलं मन वैरी आहे ना, त्याला कसं समजवणार बघा। आता बोललीस बघ, हे जे वैरी मन असतं ना आपलं, त्या वैरी मनाला समजवावं लागतं का, कोण तिसरं माणूस येणार आहे वय समजवायला? हा ये भूक लागली, ले चल गे जेवण झालं ना, कोरड्यास काय केलं, चल वाडकी पटकन। अगं भैया विसरलेच मी, चल या 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 घेते भाकरवाडाला, घ्या लवकर या या। कस सांगू दगडे, मला भी तुझं दुःख कळत ग, पर ते म्या भी गुंजारलं ना तर लई ठणकल। येईल दया त्याला। टमाट्याचं पीक बी भारी आले बर का, असं हे पूर्ण पटकन चांगले आले ते। राम 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 राम, भाकर तुकडा खाऊन घ्या आणि कामाला लागा बिगिन। सोपाना राम राम, पटापट करा, इकडं बघून घ्या। हा या लोकांना सगळं समजावून सांगा, आजच्या आज माल बाजारात गेला पाहिजे, हा लक्ष ठेवा, फटाफट करा, पण ताणू नका, कोणाला त्रास नको, जेवण खाण्याचं यांचं बघून घ्या लोकांचं। काय दोन दिवसांवर जत्रा, जत्रेला ह्यातला सगळा माल दिला पाहिजे। दगडे ए दगडे, काय ग काय झालंय, रातच्यानं बघतोय गप गप हाईस, काय होतय, काय मनात असल ते सांगून टाक की। अव अव मी काय म्हणतीय, या असं समजा किती दिस चालायचं आता। अग कशा पाय आडवणार बोलायला लागलीस तू, हे बघ जे काय मनात असेल ना ते स्पष्ट सांग की। म्या बोलते पण तुम्ही रागावणार नाही ना, बघा। बोल। नाही एक इच्छा आहे माझी। अग सांग की काय इच्छा आहे तुझी, नवीन लुकड चोळी हवी आहे का? थांब की, एक मयत होऊ दे, आणून देतो की तुला। नाही नाही
तसं काय बी नग. अव आपल्या गावातल्या माळावर एक साधू आलाय. अव लई ऐकले त्याच्याबद्दल. तो जे पण सांगल ना ते समद खरं होत. अव आपण बी जाऊन येऊ ना एकदा. दगडे आगत आता पतूर किती नवसाय झाले, साधू झाले, बुवा झाले, पर काही झालं नाही. ते समद माहितीये मला, पण एकदा जायला काय हरकत आहे. ह्या येडेला नक्की चांगलं घडल काहीतरी. वय मला भास वाटत नाही म्हणू नका ना. ठीक आहे जाऊया की. कवा जायचं? आता जाऊया. जाओ तर. अरे काय करायला लागलं पोरानु? काय र? अगं भैया आंबा दिला. आंबा कसला? कच्ची कैरी आहे ती. बघा कावा कावा म्हणतात. पिक्चरनी दिली प्रेमाने. मस्ती करू नका. ए चल तिकडं, महाराजांकडे जायचं. ए खेळ रे पोरानु. चला चला उशीर होईल. चला ना. तुम्ही जे सांगितलंय ते तुम्ही करा. कुलदेवतेचं नामस्मरण करा, तिचं चिंतन करा. आणि मुली तू तुझ्या नवऱ्याला त्या नामस्मरणात मदत कर. तुझा सासरा नक्कीच रोगमुक्त होईल. बर. ओम भूर्भुव स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. महाराज. नमस्कार. होणार, तुमची मनोकामना पूर्ण होणार. पण आता आणि पण काय बाबा? काय असेल ते सांगा बाबाजी. काय आडपडदा ठेवू नका. तुम्हाला पुत्र योग असून त्याची प्राप्ती होईल बाबाजी. दगडे. पण एक अडचण आहे. अडचण? अडचण ती काय? त्याच्यावर मात नाही करू शकत का? तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती गोष्ट बाबाजी? तुम्हाला पुत्र प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण जीवनात कोणताही मंगल विधी करू नका. आणि जर का तसं घडलं तर मग अमंगल निश्चित आहे. तुम्हाला प्रसादाचा आंबा मिळालेलाच आहे. बाबाजी तुम्ही दगडे घरी जाऊन तुम्ही त्याच भक्षण करा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः. हरिओ.
पुतळा बी असून आली नाही, भूका लागली. आली 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 पुतळा आली. पुतळा अग किती उशीर झाला, मला भूक लागली. थोडा वेळ झाला खरा, लई भूक लागली ना, खाऊन घ्या. भूक लागली, तू बी खाऊन घे की. मला ना नाही खावस वाटत माझ्या हातचा आता. का? माझ्यासाठी दोन कैऱ्या काढून आणाल? कैऱ्या? आरतीच्या त्या कशा बाई? आता अरे बाप्पा, आंबट चिंबट खायला तुला काय डोहळे लागले का काय? अरे बापरे, मग आत्ता आण तू. काय अग दगडे, अग काय झालं ग? ए दे सोड, बस 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 इथं. काय होत आहे दगडे? अग किती वेळा सांगितलं तुला ही असली जडायची काम करत जाऊ नकस म्हणून. घरा टिपूस भर मी पाणी नव्हतं, पण एकदा घर आणून टाकू. अग अग काय होत आहे? ए वाईस थांब, हे घे घे पाणी पी, पाणी पी. लई तारा सुतो का ग? सांग ना मला दगडे. लई दुखतय. अरे पोटात लई दुखतय वो. आता काय होणार? काय होणार नाही, जरा कळ काढ. मी बघ तू कुणाशी तरी बोलतो. तू 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 आज चल दगडे. अच्छा ये ये ग माझी बाई. पोटात लई दुखतय, लई वाढतीय. मला काही समज ना, काही सूत्र ना झालंय. आता ग बाय, अहो एवढं मी समजत नाही वय. तुम्ही वापुड, मी येते दोघी तिघी ना घेऊ. लवकर या वहिनी, आले आले काळजी करू नका. लवकर या. अजून 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 थोडीशी कळ काढ ग बाई दगडा. हे बघ संभू महादेवा, पगर बाबा. भाऊजी तुम्ही बाप झाला काय? लेख झालाय. तुम्ही काय असं बघताय? तुम्ही बी मामा झाला की? वर्ग कोणावर गेले? आता कुणावर गेलं म्हणून काय विचारता? चांगलं चंद्रावाने घोरपार हाय बघा. का तेवढा मी धीर धरवत नाही. आता म्हणजे तुम्ही तिघ बी तिकडे जाऊन बसाला, मला लई काम आहे, आवरा आवर करायची हाय. वाईज म्या जर आता जाऊन बसा म्हणलं ना. आता काय बघायचं नाही. थांब रे, काळजी कराल माझी. राम 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 राम. जा रे त्यांच्याकडे देऊन ये जा. हा राम 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 राम. बघ बघ बघ, जा लवकर दे. नमस्ते. हे घ्या तुमच्यासाठी डोळे जेवण. अरे बापरे, दरवार आहे ना तुमच्यासाठी आवडीचं जेवण. पण वा 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 वा, पुतळा बघितलं का? गाववाल्यांचं किती तुझ्यावर प्रेम आहे ते. चला येऊ का? हा सुखाने रा सगळे. चला हो या या.
कशासाठी आहे? अरे लेकरा, याला सरण म्हणतात. जेव्हा गावामध्ये मड होत का नाही तेव्हा त्याला या सरणावर आणून जाळतात. मड म्हणजे काय रे बा? अरे जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला मड म्हणतात. त्याला आणून जेव्हा याच्यावर जाळतो का नाही तेव्हा आपल्या घरची चूल पेटती. येते का नाही? झाले ना बाबा. आजच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था झाली सोन्या. सोन्या आता मी काय करतो ते बघून ठेव. पुढे तुला हेच करायचंय. जा लाकडं आण लवकर तिथून. ठेवा इथे, ठेवा बाजूला, ठेवा. कात्यारावचं लेकरू राव गेलं, लय वंगाळ झालं. ठेवा ठेवा. लाकडं लय वाईट झालं राव, लय वाईट झालं. सोडा तिरडी, सोडा तुम्ही. त्यावर मी लाकडं आणतो. सोडा तुम्ही. ए सोन्या चुबड्या, हा चाल. अरे बाबा नीट लावून घे. मेल्यानंतर बी माणसाला टोचाला नका रे बाबा. घे घे. काय करते लेकरा? अरे इकडे की तिकडे काय बसलाय? तिकडे बसून काय होणार आहे? अरे कब शिकशील पोरा? आगे बांबू आणि असं धोसायचं बघ लाकूड. तवा कवटी फुटूया. लेकरा अरे कवटीचा आवाज आहे. आता तर मी एवढं घाबरले पोरग. या एकुलत्या एका पोराला आपला व्यवसाय शिकवण्याचा धोंडीबानं अतोनात प्रयत्न केला. पण छोटा सोन्या त्यात कधीच रमला नाही. तो नेहमी धोंडीबा आणि स्मशानापासून अलिप्तच राहिला. मुठीतून वाळू निसटावी आणि वाळलेली लाकडं चितेत भरभर जळून जावीत तसे दिवस निघून गेले आणि सोन्यानं तारुण्यात प्रवेश केला. स्वप्न, नवी आशा आणि नवी दिशा घेऊन सोन्या मोठा झाला. पण कायम एकच विचार त्याच्या मनात तेवत राहिला की या धगधगत्या आयुष्यापासून यशाच्या वाटेवर कुठतरी लांब दूर निघून जावं. आणि अशातच
त्याच्या आयुष्यात आलं ते त्याचं बालपणाचं प्रेम शाकू. शाकूचं सोन्यावर जीवापाड प्रेम आहे अगदी लहानपणापासून. पण सोन्याला कधी हे प्रेम कळलंच नाही. त्याला हेही ठाऊक नाही की हे प्रेम आहे की शाकूचा वेडेपणा. चिमटा काढशील आधी मला पकडून तर दाखव. Oh,
अगं काय शाकू केवढ्याने धडकलीस? अशी धडक एखाद्या धरणाला मारली असती तर त्याचा बांध पण फुटला असता बघ. नदीवर सोन्याला भेटून आलीस ना. अगं पण शाकू असं किती दिस चालायचं त्याला तुझ्या मनातलं अगदी स्पष्ट काय ते सांगून टाकी एकदाच. नाने तुझं समद खरंय आणि मला माहित बी हाय, पण माझा विश्वास आहे की आज ना उद्या आज ना उद्या त्याला माझ्या मनातलं समद कळल बघ. हस हाय वे आता तुझं काय बी खरं नाही. बर मी निघते पण तू काळजी घे. हा काय म्हणालीस? काळजी? अगं तेव हाय की माझी काळजी घ्यायला. आणि मला काय धाड भरली? म्या आबा पाटलाची पोरगी हाय, आबा पाटलाची कळलं? हो दे किती झालं रे बा? अरे एवढं मोस्त आलं असत तर तालू केलं नसतो का म्या? हो दे आहे ए आहे आहे दगडे काय झालं ग? अगं काय झालं गे? काय नाही रे पुरा बस. किती वेळा सांगितलं की सारू नग म्हणून, मी हाय ना तू बस तिकडं. अरे म्या करते. तू बस तिकडं. ऐक सोन्या ऐक आहे, तू बस तिकडं म्या सारवतो. महादेवा तू पण ना. साधू बाबा तुमचं म्हणणं खरं ठरलं बघा. लई गुणी पोरगे दिलं तुम्ही आम्हाला. आता या माझ्या घरला कुणाची नजर लागाय ना ग संभो. अव पाहिलं पोराचा किती जीव हाय माझ्यावर, केवढी माया करतो बघा. नाही तर तुम्ही मसल्या त्या चितेवाणी तिडतीड तिडतीड करत असत्यात. म्या चितेवाणी तिडतीड तिडतीड करतोय, माझी माया नाही नाही ना माया नाही बिलकुल नाही. अग मग मी माया केल्या बिगर हे बेन जन्माला आलंय वय. काय काय कुणासमोर बी काय बी बोलतात तुमच्या तोंडाला काय? अग मोठा झालाय पोरगा आता. आबाजी अरे ये माझी बहन आहे. अरे वा आणि हिचं लगीन ठरलंय. बर 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 लग्न करून घे खुशाल राहू दे. आबा अरे पाया पडते. आबा मी सासरी गेल्यानंतर ह्यांचं हित कोणीच नाही, तर तुम्ही ह्यांच्यावर लक्ष ठेवा. कोणी नाही कसं म्या हाय उऱ्या गावावर लक्ष ठेवतो, मग याच्यावर लक्ष ठेवणार नाही होय असं वाटलं तुला. जा तुझ्या घरी जा आणि सुखी रा. या हा राम 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 या राम राम आबा राम राम ये ये ये. आबा कशा पायी बोलावलं? आपल्या मुंडे गावामध्ये जत्रा आहे नव तर तिथं भाग घ्यायचा आपल्याला सामन्यामध्ये, आणि त्या ठिकाणी तू जिंकून यायलाच पाहिजे. आपल्या गावाचं आबा पाटलाचं नाव आहे. होय आबा एवढं एवढं ध्यानात घे. होय होय बर 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 चालेल आबा घेतो. हा ये जा पट्ट्या जिंकून ये आबा. हा अरे बस की आता गप पाणी पी. अरे अगं बघून दे की त्याच्या बघण्यानं मॅच झिजणार थोडीच आहे. कोणाची रा पोरगी? दिसते राव सरकार ही तर आबा पाटलाची पोरगी आहे. हरलं तर मग लगीन करीन तर हिच्याशीच. चला रे चल मोरा चला बिगे बिगे. ऐका हो ऐका मुंडेवाडीच्या सर्व गावकऱ्यांना ऐका. झाला बात परमान मुंडेवाडीची
या वर्षी मी जत्रा भरलेली आहे. या जत्रेमध्ये आजूबाजूच्या गावचे पैलवान कुस्ती खेळण्यासाठी आलेले आहेत. जो कोणी ही कुस्ती जिंकेल त्याला मानाची पगडी देण्यात येणार आहे. हो, या वर्षाची जत्रा तर मेज गाजवणार आहे. काय रे, हो की नाही रे? होय होय. काय रे? हा म्हणजे काय? Thank you.
तुमच्या बाजून एकलीच माझा जाईना हो एक दिस तुमच्या बाजून एकलीच माझा जाईना हो एक दिस टकलावून मी वाट बघते टकलावून मी वाट बघते जीव होई का साविस टकलावून मी वाट बघते जीव होई का साविस कुबड्यांना अरे बघ रे कुणी येल हा ये घे टोमॅटो काढलेत का वैजी बाजारात पाठवायचे ना जा लवकर आळस नका करू मोठ मोठ आंबा येतील ए बाबा ए कोण तू आणि काय करतो माझ्या इथे माझ्या वाडीमध्ये काय करतोय अरे कोण तू या गावचा दिसत नाही आणि काय तुझा अवतार रे इथे काय करतोस आणि हा कोण ये खाली ये खाली ये आंब्याच्या झाडावर काय करतोस खाली उतर उतर खाली होय आजी आलूच लवकर खाली उतर उतर आजी लागलं नाही ना अरे देव पांडुरंगा आजी आजी तुम्हासनी घरी घरी सोडतो अरे माझ्या बागेत काय करत होता आजी इकडनं आजी आमस्तीले भूक लागली होती म्हणून म्हटलं जरा आंब तोडी हात मोडला वाटत आजी आजी आमसनी माफ करा आमच्यामुळं तुम्हासनी लय त्रास झाला नाही रे बाळा तुझ्यामुळे काही पण झालं नाही होणारी घटना घडणारच त्या तुझा काय दोष आई आई ग अरे तोंडातल्या तोंडात काय बोलतोस आजी तो कोबडा मुकाबी आहे अरे रे काय ही देवाची करणी मनातल्या भावना स्पष्टपणे बोलू पण शकत नाही पण आजी मला समद कळत तिला असं म्हणायचं आहे की एवढं समद होऊन सुद्धा पण तुमचं मन लय मोठं आहे पोरा नाव काय रे तुझं आजी मला सोन्या म्हणतात ह्या गावच्या देवीच्या जत्राला आलो होतो आजी दुखतोय हा बघतो बघतो आजी म्या बघतो पांडुरंगा आजी हात निसटलेला दिसतो मी काम करतो मी झाडपाल्याचं औषध आणतो काय रे पोरा झाडपाल्याची देखील माहिती आहे तुला हाय थोडी बहुत आजी आम्ही निघू निघा मी पडते जरा होय आजी एवढ्यात माझी नातपणी येईल होय आजी आस आराम हळू हळू हा आजी मी येतो औषध घेऊन हा चल कुबड्यांना पण मला एक सांग सोन्या त्या म्हातारीचा हात मोडला कसा रे जत्रस न येताना मला आणि कुबड्यांना लागली भूक हा म्हणला चढ आंब्याच्या झाडावर मला काय म्या चढलो आणि त्या झाड ज्या म्हातारीचं होतं ते आली वरडत मग काय म्या घाबरून उतरायला गेलो
माझा धक्का त्या म्हातारीला लागला आणि त्या बिचारीचं हाड निसाटलं. झालं ते लई वंगाळ झालं रे बाबा. होय आहे पण नशीब हातावरच निभावलं ते. जे झालंय ना त्यात या सोन्याचीच चुकी आहे. बस तू. अरे पण बाप म्या तुझी चुकी हाय आणि एक लक्षात ठेव पुन्हा असलं झंगाट लावू नकस माग. नाय अजिबात नाही. तिचा हात बरा कर तू आणि लगेच परत येतो. गाबास रे याला एक भाकरी दे नंतर आणि बघ कोल्डस होत आहे काय कवा धर नाही खात बसलोय. रात्रीपासून खोकला दमा वाढलाय. आई पांडुरंगा. आजी दाखवा. अरे हात लय सुजलेला दिसतो. मी औषध लावतो बरं वाटत. पांडुरंगा आता नाही दुखणार बरं वाटत. आजी ही माझी नात. अरे अशीच धडपडत असते. आज पण कळशी पाडली भक्तीने. थांब मी जाते. आजी आजी तुम्ही बसा मी बघू. तुम्ही बसा आराम जा बाबा जा. आई 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 ग आई आई ग आजी. आजी हे कोण ग? अग हा सोनिया. आणि सोनिया ही माझी नात राणी. राम राम. पण आजी हे इथे कशाला आलेत ग? अग पुरी माझा हात दुखतोय ना औषध घेऊन आला होता. अस हेच का ते महाशय? एकतर आधी हात मोडायचा आणि नंतर येऊन जोडायचा. वा हे बरंय हो तुमच. चुकी झाली माफ करा. अग पोरी त्यांनी माफी मागितली आहे ना मग जाऊ दे. तू जा जा आज जा. ठीक आहे आला मोठ वैद्य. आजी हो आजी अजून औषध लावावं लागेल. लय सुजलाय ना. लाव बाबा लाव. आजी आराम करा आता मी निघतो. बर. ए राणी सोन्या चाललाय ग बाई. आले आले. आजी हो आजी. अग आजी काय होते ग तुला? आजी ओ आजी 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 हो तुम्ही पाणी आणता का जाऊ? हो आणते. आजी ओ आजी काय झालं अचानक? हे घ्या. आजी घ्या. आजी पाणी प्या. आजी पाणी प्या थोडं बरं वाटत. हा हो वाईस दमान. कसं वाटतंय आजी? सोनिया हा जुना आजार आहे. हा आजार मला आता घेऊनच जाईल बघ. असं काही अभद्र बोलू नकोस गं आजी. तुझ्याशिवाय आहे का ग कोण माझं? एक तर आई बाबा लहानपणी सोडून गेले आणि आता तूच अशी बोलतेस. अग वेडी कुठली मी अशी जाणार नाही. मला खूप काम करायची आहे. पर्तबंड बघायची आहे. तीर्थयात्रेला जायचंय काशीला. सोनिया
हाँ जी आजचा दिवस राशील का रे नाही म्हणजे आम्हा दोघींना आधार होईल चालल राहीन मैं आजी मी जेवणाची तयारी करते हां संभू माझा साधा भोळा संभू माझा साधा भोळा दगडे अग किती एर झाले कालशील येईल की पोरग जाते कुठ अव दुसऱ्यांदा झालं हे असं तरणा ताठा पोर हाय वो माझा जीवाला घोर लागतो या असं आहे वय अग थांबलं असेल तिकड येईल की बर जा वाई चार भाकरे टाक मला बाहेर जायचंय भूक लागली वय हप्ते भाकऱ्या माझा पोरगा घरी नाही त्याचं काय नाही तुम्हाला भुकेची पडलीये भाकऱ्या करते जाऊन हा भाकऱ्या भाकऱ्या खातरा जेव्हा बघावं तेव्हा आपलं खाय कुठं गेलं असेल पोर उगा माझ्या दगडच्या जीवाला घोर लागलाय काय कुजबूज करताय काय काय म्हणलं काय तुमचं सांगा की आबा त्या गावच्या सरपंचांनी पाणी अडवलंय मग शेती कशी होणार यावर्षी सरपंचाने पाणी अडवलंय ते पाणी अरे जा तिकडे त्याला सांग पाणी अडवू नको शेत करायचंय शेताचं नुकसान झालं तर भरपाई कोण देईल हा मी सांगितलंय माझा आदेश आहे म्हणून सांग पाणी अडवायचं नाही जा सांग संपा तू जरा काय मालक हा माझा भाऊ भांडतो की माझ्या बरोबर घरात आणि शेतीत हिस्सा मागतोय अरे तुमचा बाप ना माझा मैत्र होता मी त्याला शेती दिली करायला आणि त्याने सुखाने आनंदाने शेती केली आता तुम्ही आपसात भांडायला लागलेत कशासाठी ते काय भांडा बिंडायचं नाही आपसात गोडीने राहा नीट शेती करा हा चला येतो राम 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 सगळे सुखी राहा सुखी राहा हा आनंदात राहायचं भांडण करायचं नाही आपसामध्ये हा सुखी राहा बराजी मैं निघतो बर चल मी येते तुला सोडायला दमान ऐक सोनिया होय आजी काळजी घे रे स्वतःची होय आजी आजी तुम्ही भी काळजी घ्या आणि हाताला जपा हो माझ्या हाताला जपीन रे बाबाचं पिन आजी मैं निघतो सोनिया एक विचारू विचारा की आजी सोनिया माझ्या आजारपणामुळे मला आमच्या शेतीवाडीकडे पाहायला जमत नाही आणि माझी ही नात अल्लड आहे रे घरात कोणी पुरुषही नाही तुझी काही हरकत नसेल तर तू इथे राहून आमची शेतीवाडी सांभाळावी अशी माझी इच्छा आहे आजी आजी मैं कोण कुठचा माझा आया ना बा कोण तुम्हाला काय भी माहित नाही आणि तुम्ही असं सोनिया अरे तू माझ्यासाठी एवढं केलंस तू चांगल्या घरातला चांगला मुलगा आहेस अशी माझी खात्री आहे आणि तू पूर्ण विश्वासू आहेस आजी पण मी काय म्हणतो ते तुम काय ग राणी खरं आहे ना हो आजी सोनिया मग काय विचार आहे तुझा ठीक आहे आजी मी एक काम करतो मी घरला जातो आईला ना बाला विचारतो आणि मग लवकर परत येतो झाले राम राम काय ग शकू कुठे गेली होतीस काय अग इथंच होती की गोठ्यात अग गुरांना वैरण घालत होती म्या अग त्या रांजणात पाणी हाय का नाही जरा बघ तरी काय ग आई तुझं सारखं दिस उगवायच्या आतच मी रांजण गच्च भरून ठेवली या कळलं बघ पुतळा किती गुणाची हाय माझी पोर न सांगता सगळं काम कस बैजवार करते घेतली पोरीची कड जणू मी काय तिची वैरी हाय होय आव उद्या दुसऱ्याच्या घरी जाईल तर आईचाच उद्धार होईल बापाचं नाव नाही काढणार म्हणतील आईशीनं काहीच शिकवलं नाही पोरीला बरं झालं पुतळा आता तूच आईशी काढला म्हणून
कंसाव चाकू आता आपली मोठी झाली आहे तिच्या लग्नाचं बघायला नको वय पर पोरगा तर समोर हवा नव्हा तो मी कधीच हेरून ठेवलाय कोण यो धाकू पाटलाचा पोरगा सख्या आता बघितलं पुतळा पोरगी कशी लाजली आवा मग पोरगी कुणाची हाय माझीच नव्हा मग मी उद्या दिस उगवायच्या पूर्वी जाऊन पक्कच करून टाकतो दगडे मी आबाजीकडे जातो आणि तिकडूनच राहणार जाईन लाकड तोडाय जातो रे सोन्या ए बा वाईस थांब की जरा आता काय मला बोलायचंय तुझ्याशी अरे मग लेका बोल की तुम्ही बोला तुम्ही थांब ना नाही नाही तुम्ही थांब अरे बाबा बोल चल अरे बोल की मर्दा रागावणार नसाल तर एक परवानगी पाहिजे सोन्या तुझा बा किंवा मी कधी तुझ्यावर रागावले का काय सांगायचं ते सांग मला म्या मुंडवाडीला जायचं म्हणतोय अशा पाय बामणाची शेतीवाडी आहे त्यांना कामासाठी माणूस पाहिजे असं वय बार मग म्या तिथं काम करणार आणि तिथंच राहणार अरे काय डोसक बिस्क फिरलं काय तुझं तिकडच राहणार आहे म्हण इकडं मड कोण जाणार रे सोन्या एक गोष्ट ध्यानात ठेव हे खुळ ताबडतोब डोक्यात ना काढून टाक बर का याय मी जे काय बी करतोय ते तुमच्यासाठीच ग अगं काय ठेवली या कामामध्ये माणूस मरायची वाट बघायची आणि तो मेला ना की त्याचं मड पेटल्यावर आपल्या घरची चूल पेटती आपण हे काम नाही केलं तर करणार कोण नाही नाही कुणी बी करण मला काय त्याच्याशी पण म्या हे काम करणार नाही म्हणजे नाही सोनिया अरे बाला उलट बोलतोयस चांगली परतफेड करतोयस रे आमच्या प्रेमाची अगं याय तुला कसं सांगू तुमच्यासाठीच करतोय म्या अगं मला कळत नाही होई तुमच्या हितासाठीच बोलतोय म्या कसलं हित आलं रे याच्यात सांग ना कसलं हित आलं याच्यात आपलं घर सोडायचं आपला गाव सोडायचा आपला आईबा सोडायचे हे कसलं रे हित आहे मन हित नाही पोरा नाही कळलंय आमसन आता तू ऐकणार नाहीस तू तुझ्या मनाचंच करणार नाही कर तू तू कर तुझ्या मनाचं तुझ्या मनाला जे पटल ते कर जेव्हा तुला परत यायचं असल तेव्हा ये आणि इतकंच नाही आमच्या चितेला आग द्यायची असाल तर दे नाही दिली तरी बी चालेल आमचं आम्ही बघून घेऊ हे बाप अरे चल तू घेऊलस ना तुझ्या बाला हा हे आहे समद नीट होईल बघ अगं एकदा तरी विश्वास ठेव माझ्यावर कर बाबा कर तुला जे पटल ते तू कर आमचं काय रे पादेवच साठेवर तस राहायचं अरे अरे सोन्या तू इथं आहेस वय अरे म्या तुला कुठं कुठं शोधलं मी ऐकलंय की तू गाव सोडून चाललायस वय का मी गाव सोडून जातोय कशा भाई मला नाही राहायचं इथं मी नाही राहणार इकडं अरे पण का अरे जीन पण काय जीन आहे वय नाही राहायचं मला इथं अगं घरी गेलो ना की माझ्या बाच्या अंगाला त्या स्मशानातल्या राखेचा वास येतो अगं त्या मेलेल्या माणसांची मडी जाळायची अगं ते एकम नाही होणार माझ्याच्यान शाकू अगं माणूस जिता असतो ना तेव्हा अगं लोक त्याला जपत्यात औषध पाणी करत्यात खस्ता काढत्यात आणि तोच माणूस मेला की मग माझा बा तिच्यासाठी सरान रचतो आणि तिकडं मडी पेटली की आमच्या घरची चूल पेटती या अरे जीन पण काय जीन आहे वय कधी कधी दोन वेळचं खायला बी मिळत नाही अंगावर कापड बी नसत्यात लोक नुसती हाडतूड करतात अरे तू मला बी सोडून जाणार आहेस मला आम्हाला बी सोडून जाणार आहेस वय
तुला भी आणि आईला आणि बाला भी. आता काय भी झालं तरी चाल, पण म्या इथं नाही राहणार. परगावात जाईन, तिथं काम करीन. पण हे असलं मडी जाळायचं काम म्या नाही करणार, नाही करणार. अरे सोन्या, अरे सोन्या, नको जाऊस रे मला सोडून. बाकी कमाल गेले तुम्ही. बरं जाऊ दे, ते जाऊ दे. मी आपलं तुम्हाला सांगून टाकतो, तुमची लेख आजपासून आमची सून झाली. पण देणं घेण्याचं कसं पद्धतशीर व्हायला पाहिजे भाऊजी. अहो आमची एकुलती एक पोर हाय, आमचं जे काय बी हाय ते समजत तिचंच हाय की. अहो ते देणं घेण्याचं काही नाही, आम्हाला चांगली सून मिळाली हे बेस्ट झालं बघा. अहो पाटील, आबाजीची मुलगी म्हणजे आमच्या गावची शान आहे. अरे वैभव, आम्हाला ठाऊक नाही काय, आणि आबा सुद्धा गावचे सरपंच आहे, त्यांचा तेवढाच मोठा मान आहे. पण आम्ही गावचे पाटील आहोत, तेव्हा आमचा मान पण पद्धतशीरपणे व्हायला पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे बस. अरे धाकू, छोट्या पाटलांना काही विचारायचं असेल तर विचारू दे की शाकूला. हे काय विचारतोय, मी आहे की इथं बसलेलो, काय रे सख्या. कुठलं ध्यान आहे तुमचं? मी काय विचारतोय तुला? आता मी काय विचारणार, तुमच्या मोर मी कधी गेलोय का? चला आता सगळं ठरलेलं आहे, लवकरात लवकरच मुहूर्त बघा आणि बार उडून द्या. मला आधी सगळ्यांची तोंड उघड करा. आधी हे घ्या, आधी तुम्हाला घ्या घ्या, जावय बुवा तुम्ही घ्या. ऐका,
लाडाची पोरगी आहे आमची, तिचं काही चुकलं माकलं तर माफ करा। त्याची तुम्ही कायमी काळजी करू नका, आता ही पोर आमचीच आहे बघा। जावई बापू, माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करतोय, त्याचा चांगला सांभाळ करा। मी हाय ना, तुम्ही काय बी काळजी करायची नाही। आबा काय बी काळजी करू नका, आमच्या पोरी सारखी ती, कधी वाटलं तर आमच्या घरी येत जाणार तिला भेटायला, काय इंदू बरोबर का नाही? हे काही विचार न झालं आबाजी, आता आमसने निघाया पाहिजे। हा ठीक आहे बहिणी साहेब, या पाय होय होय पाया पडतो। लई झाक दिसतेस ग, असं वाटत या जसा पुनवचा चांदोबाच वरन उतरून माझ्या वंजळीत आलोया। शाकू पहिल्यांदा तुला बघितली आणि माझ्या मनातच भरलीस बघ तू, तवापासूनच ठरवलं लगीन करीन तर तुझी अशीच, नाहीतर नाय। चंद्राची कोरण नाकात नत तो। सोनिया, हा सोनिया कोण आहे? अग सोनिया कोण आहे? अग तुझा यार होता, मैत्र होता, मग माझ्याशी लगीन का लावलंस? माझ्या पोराची कामा झाली बघा तरी काय झालं ते आवाज येतात। अरे पोरा बाबा थांब, तुला बघून घेतो। काय भानगडे, काय गोंधळ आहे इथं? गोंधळ म्या नाही, तुमच्या सुनाला घातलाय, बदफैली आहे ती बदफैली, आपल्या घराण्याची आबरू घालवली आहे ना। तू बघ
काय झालं रे पोरा? लगीन केलंय माझ्याशी आणि झेंगात केलंय दुसऱ्याशी. आता का बाया? चला कसली अवदस आठवली हिला उद्या सकाळच्याला बघू. बोला पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या पोराला आबाजीच्या पुरी पासून गाडी मोड हवाय. अहो काय बोलताय काय हे पाटील? अहो कालच लग्न झालं आणि आज लगेच काडी मोड? अहो ही काय रीत झाली का? अहो माझ्या पोरीच्या अंगाची अजून हळद भी निघाली नाही आणि तुम्ही तिच्या तोंडाला काळं फासायला निघालाय होय. अगं ए, तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का? नाही रीणबाई, तोंड सांभाळून बोला, जास्त बोलू नका. अहो माझ्या पोरीला मी तुमच्याकडे आता पाठवणार भी नाही. माझ्या पोरीला रणकी म्हणून सांभाळेन मी. रणकी काय म्हणतेस? माझ्या पोरण मारते काय? त्या परीस तुझ्या पोरीच्या गळ्यात दगड बांधून तिला हिरे ढकलून दे. माझ्या पोरीला हिरे ढकलून द्यायच्या गोष्टी करताय? आवन तुमच्यात हिम्मतच नाही माझ्या पोरीला सांभाळायची. हे बघा जरा थांबा, एकदम असं हमरी तुमरीवर यायचं कारण नाही. ये मी सरपंचच आहे. अहो काहीतरी तोडगा निघाल. आता तोडगा नाही, आता तोडणार. आम्ही यांची पोरगी नांदवणार नाही. तुम्ही काय नांदवणार माझ्या पोरीला? माझ्या पोरीला मीच तुमच्याकडे पाठवणार नाही. हांची नको नग जाऊस. नाही पोरी, ही सगळी परमेश्वराचीच इच्छा आहे. मी जाणारच. हा सोनिया. हा जी. माझी एक इच्छा आहे, पुरी करशील? होय आजी, बोला ना, मी करीन. सोनिया, राणी माझी एकुलती एक नात आहे. माझ्या माघारी तिचं कुणीच नाही आणि मला ठाऊक आहे तुम्ही दोघ एकमेकांना पसंद करता. आणि माझी इच्छा आहे दोघांनी लग्न करून सुखाने संसार करा. राजीव म्या कोण? कुठचा माझा आई बाप कोण? आणि तुम्हासनी का? सोनिया, मला काही पण ऐकायचं नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बघ, हा माझा काळजाचा तुकडा मी तुझ्या स्वाधीन करते. त्याचा तू नीट सांभाळ करशील असा पूर्ण विश्वास आहे. वचन दे मला. हा पोरा. होय आजी, म्या वचन देतो, म्या आईचा चांगला सांभाळ करी. आजी सुखी राहा. पोरी, मला उद्या जायची तयारी करायची आहे. पोरा, काळजी घे रे बाबा. होय, तू पण काळजी घे. संभू माझा लय भोळा. आता तर मागच्या वेळेला नवीन दांडा टाकला होता ना, मग लगेच कस काय तुटला? मला लय हौस आहे दांडे बदलायची. अग दगडे जंगली लाकूड होत ते मोडल तरी बर, लय दिवसात मयत झालं नाही तर बोंबला. काय व,
कुणाच्या मरणावर काय टपलाय? अग त्याच्यावर तर पोट आहे की आपलं? अग कुणी गच चाकलं नाही तर चूल कशी पेटायची आपली? पोटाच काय आपल्या? यो कुबळ कसा आला नाही अजून? अग तो यायला लागला का घुंगराचा आवाज येतोय? आणि मग ते बघ आला घुंगराचा आवाज. ये कुबड्या. अरे ये 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 बस. काय रे कुबड्या एवढा उशीर का केला यायला? म्हणजे शाकूचा काडीमोड. अग भया या असलं कसलं बंगाळ झालं र? अव सोन्यासारखी पोर आई बाच्या गळ्यात पडली येऊन आता. पण काय व आबाला काय वाटलं असल? आणि पुतळा त्याची अवस्था काय झाली असल? त्या रांडेच्या न गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. त्या सत्या नाश होईल मेल्यांचा वाटोळा होईल त्यांचं बाय. अगं गप की किती शिव्या शाप देशील? जाऊ दे गप की. आता तू या कुबड्याला कशा पायी बोलवलं होतं ते सांग. अगं भैया मी विसरूनच गेले बघा. अहो असं काय करता? आपला पोर परगावला गेलाय तो तिकडचाच झालाय बघा. काय बी खबर बात नाहीये त्याची. लई दिस झाले. आला तुला लई पुळका आला परत तुझ्या पोराचा. अग त्याला कुठं काय आपल्या विषयी वाटतय? अहो असं काय करता? लहान आहे त्यो नाही कळत त्याला. लहान आहे? अग मोठं झालंय येरड्यावानी वाढलंय ते. मी ऐकून ना घेणार माझ्या पोराला काय बी बोललेलो. घाबरलो की ब्या काम तुझे. आता नाही बोलणार भाई नाही बोलणार. ते झाली असेल भाकर तर दे त्याला. जाऊ दे कुबड्याला. भाकर पण चढली तुमच्या मुला. दे आता. अग दे की दोन भाकऱ्या. हे घे द्या. घे बाबा कुबड्या घे. अरे घे र बाबा. अरे जपून जा की कुबड्या. आणि लवकर ये परत त्याची खुशाली घेऊ. आणि त्याला सांग तुझी आई वाट बघते म्हणा. तुझा बा आठवण काढीत होता सांग त्याला. आणि जपून जा रे बाबा ये. तुझ्या पोराकडे निरोप पोचल बघ आता. आता तुम्हाला बी देते. चंद्र बघाया भाग्य लाभले मला. मुखावरी ह्या चंद्र बघाया भाग्य लाभले मला. गालावरची कई गुलाबी खुलून दिसते तुला. दिसते तुला. हरवून जाते भान सजना निधित घेता मला. हरवून जाते भान सजना निधित घेता
चंद्र बघाया भाग्य लाभले मना गालावरची कई गुलाबी खुलून दिसते तुला गालावरची कई गुलाबी खुलून दिसते तुला आबांनी लग्नाला नका बोलू आमसनी तर म्या आबांनी बोललो लग्नाला बोलू नका आणि ते शेवटी काय तू खवीस धाकू पाटील त्याच्या पोरा बरोबर लगीन झालं कुबड्या बोलला ना शेवटी काय झालं तुटलं लगीन शाकूच हे लय वाईट झालं बघ वाईट कसलं ग बरं झालं ते अहो किती जोर जोरात चालताय जर हळू चाला की वाट सापडे ना बघा मला हे दगडे येत आहेत वय तुझ्या पायाखाली दगडे पायाखालची वाट आहे चल की लवकर जरा 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 पावलं टाक उशीर होईल घरी जायला आता घरी कोण वाट बघताय आपली आपलं सोन हे असं होतंय बघ माझ मला माहित आहे घरला सोनं नाही तरी बी त्याची जाऊन दे ध्यानातच राहत नाही माझ्या अव पर हा आपला सोन्या आज ना उद्या आपल्या घरी येणारच आहे ना परत सोन्या हाय आपला आणि तुम्हाला सांगते दोन चार दिवस झाले बघा मला सारखं वाटतंय सोन्या घरला येणार खरंच वय दगडे असं झालं ना तर देव पावला माझा संभू पावला म्हणेन म्या वय आणि तुझ्या तोंडात पायली भर साखर वतीन की खरं सांगतोय आता चल पटकन चल चल संभू माझा लय गोळा त्याच्या मस्त काव डोळा संभू काय ग आवाज येतोय वय तुम्ही ऐकलं काय वय वय मला बी आला ग कुठला तरी बाईचा आवाज हा बाईचाच आवाज आहे पण कुठं येतोय तिकडनं येत आहे वाटत अहो ही कोण आहे ये पोरी अगं ये पोरी बघ अहो अहो ही तर शाकू हाय आपली आबाजीची शाकू आता ही तर यायला काय करायला लागली अहो असं काय करताय हिला कुठं काय कळतंय म्हणजे सासरच्या निसोडल्यापासून पार सुटबुत गेली व पोरीची अरे देवा काय केलंस रे काय त्या देवाच्या मनात हाय कोण झालं अव आयुष्याच मातेर झालं पोरीच सोन्यासारखी पो अग अग शाकू सोन्या बोलून ही का धावली
कुत्र्यांकडून दवा आणलाय, बरोबर घेत जा हा। पुतळा माझ्या पोरीच्या आयुष्याच पार वाटोळ झालं। अगं थांब की थांब, अगं राणी थांब, राणी मला तुला काहीतरी सांगायचं आहे। अगं वय तुमचं सांगणं ना म्हणजे झालंच। अगं अगं राणी थांब की, अगं राणी, ए राणी, अगं अगं ऐक माझं, ए राणी, अगं खरंच मला सांगायचं आहे तुला काहीतरी। हे राणी राणी, अगं दरवाजा उघड ना राणी, ए ऐकतेस नव राणी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे राणी। म्या माझ्या आयानं अनबाचा नवसाचा मुलगा, लई खस्ता काढल्या त्यांनी माझ्यासाठी। आम्ही जातीनं डोम 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 स्मशानात मडी जाळायचं काम करतो आम्ही, पर राणी मला हे काम नाही आवडत ग कराय। माणसाची मडी जाळायची, अगं माणूस जिता असतो तेव्हा लोक त्याच्यासाठी औषध पाणी करतात, खस्ता काढतात। त्यो माणूस मेला की माझा बा त्यांची मडी जाळतो, आणि तिकडे मडी पेटली की आमच्या घरची चूल पेटती। या अरे हे काही जीना आहे वय नाही, मला नाही आवडत हे सगळं राणी। म्हणून मी हे सगळं सोडून निघून आलो तिथून। पर तुझ्या आजी देवासारखी तुझी आजी मला भेटली, आणि तिनं माझ्यावर विश्वास टाकला, आणि लई काळजी बी घेतली तिनं माझी राणी। मला बी तू लय आवडतेस, आणि मग तिनं तुझ्या संगत माझं लगीन लावलं राणी। राणी आता मला तू सोडून जाऊ नकस। अहो मी तर इथेच आहे। अरे तू इथेस आन हा कुबड्यांना कुबड्यांना घाबरू नकस, अगं त्यो कुबड्यांना आहे माझ्या बाचा मैत्र, जाजा पाणी आण, चहा पण टाक, जाकी जाजा कुबड्यांना। अरे कुबड्यांना राणी ती आजी होती ना तिची नात, आणि आता माझी बायको बी आहे। अरे कसा आहेस रे, आया ना बा, लय त्रास दिला म्या त्यांना, लय आठवण येते रे मला त्यांची, लय खस्ता काढल्या त्यांनी माझ्यासाठी। पर मला मडी जाळायचं काम नाही करायचं रे। अरे आयला ना बाला कोण समजावणार। अरे थांब की, अरे चहा टाकलाय, अरे नाही नाही थांब थांब थांब, ए राणे अगं चहा आणखी। हा असं म्हणतोस, चल काळजी घे रे बाबा। Thank you.
भाकरी खाल्लीस ना वा? तुझे डोळ्यांनी बघितलं? आता काय ग दगडे काय म्हणत होता कुबड्या समज ठीक आहे ना वय वय समज ठीक आहे म्हणला कुबड्यानी एक आनंदाची बातमी दिली कुबड्या आणि आनंदाची बातमी कसली आनंदाची बातमी दिली आहे ग अव आपल्या सोन्याचं लगीन झालं तुम्हाला सून आली म्हणजे आपल्या पोरानं लगीन केलं आणि आपल्याला सांगितलं बी नाही जाऊन द्याव केलं ना लगीन नाही 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 दगडे हे बरं झालं नाही हे बरं नाही झालं दगडे काव असं काय बोलताय इसरलीस वय साधू बाबा काय म्हणले होते दगडे काय सांगितलं होत साधू बाबा म्हणले होते का सोन्याच्या जीवनात कधी भी शुभ कार्य करायचं नाही जर का शुभ कार्य झालं तर लई स्कोट होईल अग बाया अव पण आपण कुठं काय शुभ कार्य केलंय अग आपण नाही केलं पर त्या सोन्यानं तर केलं ना आता काय करायचं आता काय होणार ते समज त्या देवालाच ठाव शंभू महादेवा भग्र बाबा माझ्या सोन्याला वाचू वाचू रे बाबा वाचू महादेवाला सांभा गाडी मोड झाल्यापासून ना शिवाचे फाशी तुल बर आता चला घरी नाही आहो बस किवायस एक सांगू माझा लई जीव आहे तुझ्यावर तुझ्या परीस माझ्याकडे कुणी भी नाही माझी काळजी घेणार माझ्यावर प्रेम करणार तूच आहेस बर आता चला घरी नाही राणी पाणी आणतो थांब काय तब्येत ठीक आहे ना तुझी काय झालं काय तुला राणी ऐक की काय झालं अहो काही काळजी करू नका घाबरण्यासारखं काही नाही काय घाबरण्यासारखं काय नाही एक काम करू आपण 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 वैदू बाबाकडे जाऊया चला अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय मग सांग की तेवढंही कळत नाही वय तुम्हाला नाही कळत अहो तुम्ही आता बाप होणार आहात काय मी बाप होणार आहे राणी राणी अग काय करताय आज मी लई खुश आहे लई खुश आहे मी अहो नाही आज नाही नाही आज तुला नाही सोडणार काय करताय तुम्ही अहो कोणी बघेल ना अरे बापरे काय झालं
माझे पोट, माझे पोट, काय झालं? मोरे, शाकू, शाकू काय झालं? शाकू कशी पडली माझी पोट? कशी पडली? कशी पडली तू? शाकू, 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 शाकू साधा मोळा त्याच्या मस्तकावर. वहिनी बाय, हो आज तुम्ही कपडे धुताय? कुणी नोकर चाकर आले नाही वाटत? द्या, मी धुऊन देते. द्या, अगर राहू दे. आव द्या, मी धुते जा तू. वहिनी बाय, शाकूची साडी आहे ना, ये रगात. वहिनी बाय, वाटळ वाटळ झालं माझ्या पोरीच्या आयुष्यात. वहिनी बाय, नका वाईट वाटून घ्या. देव हाय नव समजा ठीक करेल बघा. नका वाईट वाटून घ्या, पोरीच समद ठीक होईल. माझ्या पोरीच पुन्हा छान छान नाव केली ना आपण, ती मजा आली आपल्याला. आता माझं शानोबा दूध पिणार नाही राणी सरकार. दूध पजात आहे ना? अहो कळतंय म्हणलं मला तेवढं. आई आहे मी त्याची. कळतो बघ आईला. ये रे माझा राजा, ये ये. आला ग बाळ माझा, बसा. राणी ये तुम्ही. बर लवकर या. हा हे गे बाळा, घे बर सगळं दूध प्यायचं. हो आणि हो, दूध प्यायला नंतर देवबाप्पाच्या पाया पडायचं, बाबांसारखं करायचं नाही. हा शाणन बाळ माझं, ते घे सगळं दूध पी. हा पी पटापट. आणि हो, आता छान छान नऊ नऊ केलंय ना, आता त्या स्मशानात जायचं. गेला गेला नेहमी सारखा. अगदी ना हा पोरगा बापाच्या वळणावर गेलाय. कुबड्या, अरे लेकरसने आपण जलम देतो. लेकर मोठे होत्यात आणि इसरत्यात बघ समज. अरे ये मुंडे गावच्या जत्रात कुस्तीचा फडाच ना, माझा सोन्या बी भाग घेईल की कुस्ती मध्ये. दरवर्षी जितत होता माझा सोन्या, आता या वर्षाला बी जितला पाहिजे रे माझा सोन्या. माझ्या शंभू महादेवाला विनवणी करतो मी. हे शंभू महादेवा, माझ्या सोन्याला जितव रे बाबा. हे शंभू.
शाबास माझ्या वागा. कधीच कुस्तीच्या फडात न हरलेल्या सोन्याची या कुस्तीत मात्र पाठ टेकली आणि इथूनच त्याच्या आयुष्याला ग्रहण लागले. लक्षण मेली काय हो कधी आलात आणि हो त्या कुस्तीचं काय झालं तुमच्या? मैं कुस्ती हारलोय. थट्टा करताय भाई माझी. अगं भैरी बिरी झालेस की काय? डोसक्यात काय चिरत नाही वय? तुझं सांगितलं कळत नाही वाटतं. मी हा कुस्ती हारलोय. तो आपला श्री बघा ना, सारखं त्या स्मशानात जातो आणि राखेत तोडतोय. ही बघा ही हाड. अगं पोर आहे ते खेळणारच ना, आणि काय आहे हाडीमध्ये? हाड गोळा करतोय. अहो पण आपल्या श्रीचा आणि त्या स्मशानाचा काय संबंध? का जात असेल बरं हा तिथे? जाणार त्यो, या बापाच्या जातीवर गेलाय त्यो, हाडच गोळा करणार. काय काय म्हणालात? काय बापाच्या जातीवर? वय वय, या बापाच्या जातीवर गेलाय त्यो. दुसरं काय? जात कोणती तुमची? नाही, नक्कीच तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. फसवणूक केली आमची? अरे कसली फसवणूक केली म्या? काय फसवणूक केलेली नाही. फसवणूक नाही केली मग झालंच. मला तुम्ही तुमच्या गावाला घेऊनच चला. मला तुमच्या आई वडिलांना भेटायचंय. भेटायचं ना? चालेल जाऊ, सकाळच्या पराला जाऊ.
थांब 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 आग थांब बघितलंस कसं होतंय ते आता नाही होत तर करते कशा बाई बघितलंस ना दम लागला तुला तुमचं बी आता वय झालं कि म्हणलं थोडीशी मदत करावी आता आपला सोन्या असतात गब्बस सोन्या असतात गब्बस म्हटलं ना त्याचं नाव बी घ्यायचं नाही सोन्या असतात तर म्हण आई ग आई चल ये इकडे ये वाईज दम घे जरा बस की आय 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 बस हे गे पी वाईज जरा बरं वाटलं हो बरं वाटलं अरे काय घुंगर वाजवते तू रे सोनिया उग काहीतरी बोल नको कुबड्या पायताना ना आणीन भलत्या यायला मस्करी नका बस बर अरे सो अव काय बोलतोय तू सोन्याला म्हणतो काय ए थांब 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 बघ तू मी असं कसं अगे काय बी बोलते येड्या ग थांब कुठं कुठाय रे अरे लेका कुबड्या तू बी खरं बोललास अरे माझ्या लेकरा रे हाय कशी आहेस ग हा बा हाय हाय म्या सोन्या सुनबाई हाय अग सुनबाई ये ये पोहोच ना बस किती गोल हाय वा इथे बसू मी अग मग काय हे बी आमचं घरच आहे की अग आम्ही या मसनवट्यातच राहतो खातो जेवतो झोपतो बी कधी कधी छोटा सोनिया घे जा आजीकडे ये पोर नाही मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय अग पण राणी वॉइस बस ना मी सांगितलं ना मला आधी काहीतरी विचारायचंय अग आधी बस मग बोल काय ते मला खरं काय ते कळल्याशिवाय मी तिथे येणारच नाहीये तुला सांगितलेलं कळत नाही का श्री भैर आहेस का तू जा तिकडे अरे काय केलं सोन्या श्री काय केलंस ग तू काय केलंस हे पोरी अग एवढ्या कच्च्या बच्च्याला मारलंस तू माझ्या नातवाला मी कडेवर घेण्याआधी जीव मारलंस तू काय पाहिजे ग तू आम्ही कोण आहोत हेच विचारतेस ना अग आम्ही डोम या मसनवट्यात काम करतो मेलेली मडी जाळतो आणि त्याच्यावर आमचं पोट जळत जे मड्याजवळ ठेवतात ना ते तांदळ आणून खातो मड्याच्या अंगावरच कापड आम्ही घालतो बघायचंय तुला ये ये तू ये पोरी आम्ही कोण आहो ते ऐकायचंय ना तुला ये सोन्यानं सांगितलं नाही वैद्य तुला हे बघ ही जी चिता जळती ना ही एका जवान पोराची आहे आई बाबाला एकुलते एक पोरग होत मी जायलं त्याला हित कारण त्याच मड जायला आणखी कुणी नव्हतं आणि बघायचंय तुला ये इकडं ये चार कच्च्या बच्च्याचा बाप होता हा जो मेला अजून ह्याच्या घरी कमावणारा कुणी नाही तरी बी त्याला जाळावं लागलं कुणी जायला असता ग त्याला मी जायलं कवटी फुटेपर्यंत थांबलो या
या बांबून अशी कवटी फोडली मी, अशी कवटी मी फोडली, अशी कवटी आला धरा तुझ्या लहानशा पोराचा जीव घेतलास। अग आम्ही हे काम करतो पण आम्ही काम करत नाही, मग मग आम्ही आम्हाला देवानं आणि या सगळ्या समाजानं जे काम दिलं ना ते लई आनंदानं करतो पोरी, आणि या बदल्यात काय मागतो आम्ही समाजाला, आम्ही काय मागतो या समाजाला, आम्ही म्हणतो आम्हाला फक्त फक्त माणसासारखं वागवा रे, माणसासारखं जगवा रे, माणसासारखं बाबा खरं चुकलो माझ, खरं चुकलो, रागाच्या भरात मी माझ्याच पोटच्या भराला मारलं, बघ काय केलं, बघ बघ पुत्रे माझा राजा काय घडलंय माझ्या हातून, काय घडलंय माझ्या हातून रे रे, पण मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे, मला शिक्षा मिळायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे। ए पोरे, अरे पोरे, ए अरे ए ए आज काहीतरी करू नकोस, ए काने सुताई, अरे लेकरा दनी दनी काय ग हाजीताई काय हाजीताई हॅलो, अरे शेवटी डाव साधला, राणीच्या पाठोपाठ सोन्याही कायमचा निघून गेला। साधूची भविष्यवाणी शेवटी खरी ठरली, त्याला कुणीतरी माझा सोन्यार त्या गावची संधी म्हणी आज परत झाली, मी संभेसनी मुक्तता दिली, त्या गावचा एकही गावकरी माझ्या मदतीला आला नाही वय, माझ्या सोन्याला वाचवायला कुणी बी पाण्यात उडी मारली नाही वय, आमच्या नशिबात हेच आहे का रे सप्पा, काय करू रे काय करू, आता या लेकरसनी तूच सांभाळा बा, पर एक सांगतो म्या, आता म्या म्या मरेपर्यंत जात पात सपवण्यासाठी काम करीन, माझ्या मरतीपर्यंत या गावातली संपती म्हणी मीच आहे सोन्या। सोन्याचा अंत आपल्या डोळ्यांसमोर पाहून शाकूची गेलेली स्मृती परत आली, आबा पाटलांनी आणि समाजानं मोठ्या मनानं त्यांना स्वीकारलंय, काम मात्र स्मशानाचंच करतात।
उभ्या आयुष्यात एवढी प्रेत जाळणाऱ्या धोंडीबाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की पोटच्या पोराचं मढ त्याला जाळावं लागेल. हे भयान वास्तव त्याच्या वाट्याला आलं. नेहमी स्मशानात प्रेत येतच असतात. त्यातच जर एखाद्या तरुण मुलाचं प्रेत आलं तर धोंडीबाच्या डोळ्यात तचकन अश्रू येतात आणि सोन्याच्या आठवणींचं आभाळ त्याच्या मनात दाटत. मनात माझ्या छेडीत सुरपा